नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील उत्तरांची माहिती आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये अभ्यासायला सुरुवात केलेल्या आहेत मित्रांनो आज आपण ह्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिका तुम्हाला बॉ बो, मॉ बोर्डाचं जे मॉडल आन्सर आहे त्या मॉडल अॅन्सरप्रमाणे कशा पद्धतीनं उत्तर लिहायला पाहिजे नव्हते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये यायला पाहिजे कोणकोणत्या मुद्द्यांना किती किती मार्क कुठं कुठं दिले जातात या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्यात या हिथून आपण या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो आज आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातल्या उत्तरपत्रिकेची माहिती अभ्यासाला सुरुवात केलेली आहे यापूर्वी आपण प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा अभ्यासलेला आहे आज नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत कशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात कशा पद्धतीने दे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायला पाहिजे नव्हती कोणकोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे उत्तर कसं लिहायला हवं यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात तर आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जुलै दोन हजार तेवीसची उत्तरपत्रिकेतील या प्रश्न चौथ्याची उत्तरं तुम्हाला कळतील उत्तरपत्रिका कशी लिहावी म्हणजेच हा प्रश्न चौथा जो आहे तो कसा लिहायचा असतो हे तुम्हाला याच्यातून कळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहमत असहमतचं जे आहे ते कसं लिहिलं पाहिजे हे तुम्हाला याच्यातून कळणार आहे त्याचबरोबर बोर्डाच्या मॉडेल ॲन्सरप्रमाणे त्याच्यात गुण कसे दिले जातात आणि कुठं दिले जातात दि, हेही तुम्हाला याच्यातून समजेल याचा अर्थ तुमच्या मनामध्ये मा जे जे काही प्रश्न बोर्ड परीक्षेच्या संदर्भात ह्या प्रश्नावरच्या दृष्टीने निर्माण होतात त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत मित्रांनो यूट्यूबवरती आपलं हे पहिले चॅनल असेल की जिथं तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्येक घटकाचा डिटेलमध्ये अभ्यास करून माहिती पुरवली जाते तुम्ही जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण खूप सगळ्या विषयांच्या संदर्भातील उत्तरपत्रिकांची माहिती अशी अपलोड करत आहोत त्याचबरोबर बोर्ड परीक्षा आल्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला देत असतो त्याचसोबत पाठीमागच्या आत्तापर्यंत झालेल्या अर्थशास्त्राच्या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करून अशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासल्या त्याचे व्हिडिओ पाहिले तर तुमचा जवळपास पन्नास टक्के बोर्ड परीक्षेचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातूनच पूर्ण होईल तरी आपण सर्वांनी हे व्हिडिओ पाहायला विसरू नका प्रश्न जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत तर आप आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नाच्या संदर्भात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच या संदर्भातली तुम्हाला इन्फॉर्मेशन पुढच्या काही व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आपला असेल चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आज आपला पहिला जो विषय आहे तो आहे प्रश्न चौथा सहमत असहमतच्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो बोर्ड उत्तरपत्रिका तुमच्या समोर अशी येते या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला दोन ठिकाणी फक्त एक एक रेश मारायची आहे सुरुवातीला पहिल्या कॉलममध्ये एक रेश मारायची आणि शेवटच्या पा साईटला पेजच्या तुम्हाला एक रेश मारायची अशा दोन रेषांचे अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिकेमध्ये गरज असते बाकीच्या उत्तरपत्रिका कशा लिहायच्या ज्या त्या ज्यावेळेस आपण ते शिक सांगू ज्याचे व्हिडिओ येतील त्या त्या विषयाच्या वेळेस त्या त्या वेळेस त्या त्या विषयात किती रेषांची गरज असते ते तुम्हाला तिथं सांगितलं जाईल त्या पद्धतीने त्या विषयांच्या संदर्भात तुम्हाला माहिती विचारात घ्यायची अभ्यासायची आणि बोर्ड परीक्षेचा वापर करायचा आहे चला प्रश्न क्रमांक चौथा जर तुम्हाला सोडवायला तुम्ही घेतला तर तो, तो नेहमी पेच्यावरती क्वेश्चन जिथं आपला दिसतो तिथं क्वेश्चन नंबर लिहूनच सुरुवात करायचे पानाच्या मध्यभागी कुठेही हा प्रश्न सुरू करायचा नाही जर तिसरा प्रश्न अर्धा पानावरती तुमचा आला असेल तर तिथं चौथा प्रश्न सुरू करायचा नाही हा प्रश्न नवीन वेगळ्या पेजवरती सुरू करायचा जसं मी आत्ता हे पेज घेतलं इथं मी चौथा प्रश्न सोडवायला घेतो चौथा प्रश्न कोणता आहे हे थोडक्यात त्या ठिकाणी लिहा जसं सहमत आहात किंवा नाही एक दोन तीन शब्दामध्ये क्वेश्चन लिहा म्हणजे चेक करणाऱ्या शिक्षकाला तिथं कळतं की हा कोणता प्रश्न आहे हे लिहिणं गरजेचं आहे का हो खूप गरजेचं असतं कारण हे जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत जो शिक्षक तुमची प्रश्नपत्रिका चेक करतो तो तुमच्या प्रश उत्तरपत्रिकेत राहत नाही त्याला प्रश्न पाहण्यासाठी उ प्रश्नपत्रिका घ्यावी लागते आणि तिकडं जेव्हा तो प्रश्नपत्रिकेत जातो त्यावेळेस त्याचं जे इम्प्रेशन तुमचं पेपर चेक करताना आधी निर्माण झालेलं असतं की हा हुशार विद्यार्थ्याचा पेपर आहे तर ते इम्प्रेशन कुठंतरी कट होतं त्याचं माइंड डिस्टर्ब होतं आणि परत तुमचं तुम्ही हुशार आहात हे इम्प्रेशन निर्माण करायला वेळ जातो त्यामुळे त्याला एकदा पेपर घेतल्यावरती माझं तर असं म्हण आहे म्हणणं आहे किंवा मा माझा अनुभव आहे बोर्ड परीक्षाच्या प्रश्नपत्रिका चेक करता असताना असा माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की असा येतो की जेव्हा तुमची प्रश्नपत्रिका चेक करायला घेतो तर तीन चार चा ते चार मिनटाच्या आतमध्ये तुमचा पेपर सहज चेक होत असतो तो तीन ते चार तुम्ही तीन तास पेपर आहेत आणि तो तीन ते चार किंवा पाच मिनिटापर्यंत तुमचा पेपर चेक होऊन जातो जर एवढ्या फास्टमध्ये तुमचा पेपर चेक होऊन जात असेल तर तुम्हाला त्यामध्ये अतिशय सुटसुटीतपणे उत्तरं लिहिण्याची गरज असते सहज एक दोन शब्द पाहिले की शिक्षकाला समजत चाललं पाहिजे कळत चाललं पाहिजे की पुढचा काय पार्ट येणार आहे तो फार महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो सहमत आहे किंवा किंवा नाही असं म्हटलं तर लगेच कळून जातो की सहमतचा प्रश्न तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये कोणता प्रश्न सोडवायला घेतला पहिला प्रश्न सोडवायला घेतला आहे पहिला प्रश्न लिहून घ्या सहमतचं विधान लिहिणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं मी पहिला प्रश्न सोडवायला घेतो आणि प्रश्न जो प्रश्न वाचतो बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी सवय असते की क्वेश्चन नंबर टाकायचा प्रश्न लिहायचा सहमत आहे किंवा नाही आणि एक नंबर टाकून द्यायचा आणि मग प्रश्नपत्रिकेत जाऊन वाचायचा मग वाटतं की अरे पहिला प्रश्न तर आपल्याला येत नाही मग दुसरा प्रश्न वाचतो दुसरा सोपा वाटतो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला घेतो आणि नंबर टाकलेला असतो तुम्ही ह्या ठिकाणी एक नंबर कारण ते सुरुवातीलाच काम केलेलं असतं आणि नंतर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करता तिथं नंबर एक येतो उत्तर मात्र दुसऱ्या प्रश्नाचं लिहिलं जातं त्यामुळं असं चूक होऊ नये असं जर वाटत असेल तर प्रश्न लिहातो का फार वेळ जात नाही तुमचा एक दहा सेकंदाच्या आतमध्ये तुमचं जर हे प्रश्न लिहून होईल किंवा शॉर्टमध्ये जर लिहिला तरी चालेल पण शक्यतो ह्या प्रश्नामधले प्रश्न शॉर्टमध्ये करून लिहू नका जसं जसं लिहा आहे नाही असे शब्द असतात शेवटी त्यामुळे प्रश्न बदलत असतो तो, तो पूर्ण लिहिणं फार गरजेचं आहे बट म्हणतो पैकी त्याचे सिद्धांत अनेक गृहितांवर आधारित आहे आणि मित्रांनो आणखी एक त्याचा फायदा होतो की तुम्ही सुरुवातीला प्रश्नपत्रिकेत प्रश्न वाचताय पण जेव्हा लिहितात तेव्हा दोन वेळेला तुमचा प्रश्न वाचून होतो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रश्न समजतो काही वेळेस आपण चुकीने फास्ट वाचून जातो काही वेळेस शेवटचा शब्द आहे किंवा नाही हे आपण पाहतच नाही त्यामुळं प उत्तर चुकण्याची शक्यता असते पण जेव्हा तुम्ही लिहितात त्यावेळेस तुमच्या परफेक्ट थोडा वेळ मेंदूला विचार करायला वेळ मिळतो आणि तिथं लक्षात येतं की अरे हा प्रश्न असा नाही असा विचारलेला आहे मग त्याचं उत्तर तुम्ही परफेक्ट लिहू शकता त्यामुळे विधान लिहायला विसरू नका आणि मग आपल्याला लिहायचं आहे या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही हे विधान बरोबर आहे तर मी या विधानाशी सहमत आहे हे वाक्य असं लिहायचं मी दोन पेन वापरून लिहिलेले दोन पेन चालतात दोन पेन वापरायचे आहेत जसे मी हा प्रश्नपत्रिका सोडवताना पेन वापरलेले आहेत अगदी तसेच पेन वापरायचे आहेत एक ब्लॅक पेन आणि एक ब्ल्यू पेन चालतो आणि तो मी जसा वापर करतोय तशा पद्धतीने करणं फार गरजेचं आहे त्यानंतर कार एक मार्क आपला सहमत आहे की नाही सांगण्यासाठी आणि उरलेले तीन मार्क तुमचे कारणांसाठी तर तीन मुद्द्यांची कारणं आपल्याला लिहावी लागतील प्रत्येक प्रश्नामध्ये तीन मुद्द्यांचे आपले कारणांमध्ये आले पाहिजे तर पहा या ठिकाणी थोडंसं कारणाच्या समोर पण मी थोडीशी माहिती लिहित असतो पहा जी तुम्हाला नवनीतमध्ये पाहायला मिळणार नाही किंवा इतर कोणत्याही जे काही आपल्याला उ उत्तर देणारं साधन आहे अपेक्षित असू द्या किंवा कुठले इतर माध्यम मा असू द्या त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही काय म्हटले मी इथं घटच्या सीमानतोपैकी त्याच्या सिद्धांताला पुढील प्रमाणे गृहितके सांगितली जातात म्हणून मी सहमत आहे कारण ऑलरेडी ह्या सिद्धांताला गृहितक आहेत आणि ते गृहितकं पुढील सांगितले जातात म्हणून मी सहमत आहे ते हे वाक्य फार महत्त्वाचं असतं इथं आपण स्वतः प्रेझेंट करतो आहे हे कळतं गाईडमधल्या नवनीतमध्ये उत्तर नाही हे कळतं आणि तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक महत्त्वाचा भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्यानंतर विवेकशीलता हे एक महत्त्वाचं दुसरं म गृहित आहे पहिलं महत्त्वाचं तर मी गृहित लिहिलेलं आहे आणि गृहितामध्ये त्याचं स्पष्टीकरण करतो आहे उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो असे हा सिद्धांत गृहीत धरतो त्यानंतर तरच हा नि सिद्धांत आपल्याला अनुभवश येतो म्हणून पहिलं गृहीत आहे दुसरं आहे संख्यात्मक मापन सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असेही हा सिद्धांत गृहीत धरलेला आहे त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात यामुळे वस्तूच्या प्रत्येक नाकापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते म्हणून संख्यात्मक मापन शक्य आहे असं गृहीत धरलं जातं हे एक महत्त्वाचं गृहित आहे आणखी तिसरं गृहीत पाहूयात एक जिन्सीपणा उपभोग त्या उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार रंग रूप चव इत्यादी बाबतीत समान आहे असं या ठिकाणी गृहित धरलं जातं तरच हा सिद्धांत अनुभवायला येत असतो आता इथं जे आपण तीन कारणं द्यायची होती तर तीन गृहितक स्पष्ट केलेले आहेत पण तीनच गृहित नाही इतरही गृहितक आहेत तर ते तसेच म्हणून इतर गृहितांचे फक्त मुद्दे लिहून टाका हे फार महत्त्वाचं असतं कारण चेक करणारा जेव्हा चेक करत येतो तेव्हा इथं त्याच ते प्रश्न संपलाय इथं तो विचार करतो आता ह्या विद्यार्थ्याला किती मार्क देऊ तिथे दे मार्क देताना तुम्ही तीनच मुद्दे स्पष्ट केले असतील तर तिथं थोडं इम्प्रेशन तुमचं निर्माण होत नाही पण तसेच म्हणून तुम्ही जर अशी सगळी वैशिष्ट्यांचे मुद्दे फक्त खाली लिहिले तर त्याच्यावरती जास्त इफेक्टिवली इम्प्रेशन निर्माण होतं आणि त्याला वाटतं की अरे हा ह्या विद्यार्थ्याला पूर्ण प्रश्न माहिती आहे व्यवस्थित त्यांनी सोडवलेला आहे प्लस हे बाकीचे एक्स्ट्राचे मुद्दे पण त्याला माहिती आहेत तर त्यावेळेस तो तीनपैकी तीन ह्या स्पष्टीकरणाचे मार्क तुम्हाला देऊन जाईल आता स्पष्टीकरण कसं करायचं तिसरा मुद्दा पहा मी या ठिकाणी जो दिलेला आहे त्याचं स्पष्टीकरण कसं केलं आहे तीन एकजींशीपणा म्हटले त्याच्या खाली स्पष्टीकरणासाठी थोड्या थोड्या जागा सोडलेल्या आहेत जे एकजींशीपणा जिथं लिहिले ना त्याच्याबरोबर खाली आपण उत्तर लिहायला घेतले तिथं थोडी जागा सोडणं फार महत्त्वाचं आहे कारण तो तिसरा मुद्दा जो टाकला ना पण तो कुठं लिहिलेला आहे तो पाहून घ्या याच्या आधीचे दोन मुद्दे होते ते कसे लिहिले त्याचं स्पष्टीकरण कसं लिहिले ते थोडंसं व्हिडिओ पाठीमागं घेऊन पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की उत्तर कशी लिहायची असतात इथं आपला हा प्रश्न पूर्ण होतोय तर एक रेष आपल्याला मारायची आहे आणि ही रेश कुठं मारणार आहोत आपण अगदी ह्या प्रश्न संपलाय त्याच्या खाली आणि जिथं प्रश्नाचे क्रमांक लिहितो तिथपर्यंत पूर्ण पेजला रेष मारायची नाही त्यानंतर आपण एक ओळ सोडून दुसरा प्रश्न सोडवायला घेऊयात दुसरा प्रश्न होता निर्देशांकाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत तर हे विधान कसं आहे चुकीचं आहे म्हणून मी ह्या विधानाशी सहमत नाही कारण काय निर्देशांकाला पुढील मर्यादा आहेत मी म्हटलं ना कारणाच्या समोर तुम्हाला थोडंसं सांगावं लागतं की तुम्ही का सहमत नाही तर ते आपण लिहायचं आहे पहिला आपण मर्यादा सांगतो आहे नमुन्यांवर आधारित निर्देशांक हा नमुन्यांवर आधारित असो निर्देशांक काढण्यासाठी सर्व घटकांची माहिती तर बाकीचं आपण पुढच्या पेजवरती जाऊया पण इथं मुद्दा मी कसा लिहिला आहे पाहामोनियानवर आधारित म्हटले बरोबर खाली स्पष्टीकरण घेतले तिथं जागा सोडली थोडीशी ती कशासाठी हे क्रमांक दिसण्यासाठी आपण ते क्रमांक लिहितो पण जागा सोडत नाही काही विद्यार्थी तर खूप जागा सोडतात जसं मी इथं आपण तसेच आणि जे मुद्दे लिहिलेत ना उपभोक्तेच साध्य योग्य आक्रम एवढ्या जागा सोडतात एवढी फार जागा सोडण्याची गरज नाही फक्त आपण जो क्रमांक लिहिलेला आहे त्याचं त्याच्या त्या मुद्द्याच्या जो मुद्दा लिहिलेला आहे ना क्रमांक टाकून तो मुद्दा जिथून सुरू केला त्याचं स्पष्टीकरण अगदी त्याच्या खाली घ्यायचं म्हणजे ते, ते बरोबर दिसायला छान वाटतं ह्यानंतर जाऊया पुढच्या पेजवरती कंटिन्यू करूयात प्रश्न गोळा केली जात नाही तर त्या घटकांचे नमुन्यांद्वारे माहिती गोळा केली जाते त्यामुळे निर्देशांकावर मर्यादा येतात इथं आपण थोडे थोडे जागा सोडलेल्या आहेत कारण क्रमांक महत्त्वाचे आहेत ना क्रमांकासाठी आपण त्या जागा एक लाईन सोडलेल्या आहेत तो दुसरा नंबर टाकले अपुऱ्या आकडेवारीवरती आधारित आता याचंही स्पष्टीकरण पहा अपुऱ्या शब्दापासून मी सुरू केलं आहे निर्देशांक तयार करण्यासाठी गोळा केलेली आकडेवारी पुरेशी गोळा केली जात नाही किंवा पूर्णपणे गोळा केली जात नाही जी आकडेवारी गोळा केली जाते असते ती अपुरी असते अशा अपुऱ्या आकडेवारीवरती तयार झालेला निर्देशांक चुकीचा बनतात त्यामुळे निर्देशांकाला मर्यादा येतात तिसरा मुद्दा घेतोय आपण कारण तीन मुद्दे आपल्याला गरजेचे आहेत मूळ वर्षाची निवड निर्देशांक तयार करण्यासाठी मूळ वर्षातील माहिती विचारात घेतली जाते त्यासाठी मूळ वर्ष निवडावं लागतं मूळ वर्ष निवडत असताना मूळ वर्ष हे साधारण असावे लागते म्हणजेच त्या वर्षात महापौर भूकंप यांसारख्या कुठल्याही नैसर्गिक चक्रीवादळ यांसारख्या आपत्ती आलेल्या नसाव्यात परंतु आत्ताच्या काळामध्ये असं वर्ष मिळणं फार अवघड आहे दरवर्षी प्रत्येक वर्षी अशा हो, पद्धतीच्या समस्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात त्यानंतर इतरही मुद्दे आहेत तर इतर मुद्दे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत तर ते इतर, इतर, इतर मुद्दे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तसेच चौथा मुद्दा मी घेतो एका हेतूने तयार केलेल्या निर्देशांक दुसऱ्या याच्यासाठी वापरता येत नाहीत सूत्रांची निवड आहे गुणात्मक बदलांचा अभाव आहे त्याचं मोजमाप होत नाही तर अशा प्रकारचे इतर मुद्दे आहेत ते इतर मुद्दे मी लिहिलेले आहेत आणि इतर प्रश्न संपवतो आहे त्यानंतर एक रेश मारून आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात तिसरा प्रश्न होता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो तर हे विधान चुकीचं आहे कारण हे पुरवठ्याच्या वक्राचं नाही तर मागणीच्या नियमाचं विधान होतं पुरवठा वक्र विचारला आहे आता इथं बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होईल की उत्तर मी पुरवठ्या व वक्र म्हणून लिहू की मागणी वक्र म्हणून लिहू कारण मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरं जाणार असतो मागणीचं वक्र मग हे विधान मागणी वक्रचं आहे इथे म्हटलं आहे पुरवठा वक्र मग विधान चुकीच झालं आहे मग पुरवठा वक्र शब्दाकडून मागणी वक्र म्हणून मी उत्तर लिहू का अजिबात नाही तुम्हाला विचारलेला घटक कुठला आहे पुरवठा वक्र त्याच्या संदर्भात चुकीचं दिलं आहे ना ते बरोबर करायचे आपल्याला मग पुरवठ्या वक्राच्या संदर्भातलीच माहिती तुम्हाला लिहावी लागेल मग इथं आपण कारण लिहिणार आहे पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो हे विधान आहे खरं त्यामुळे या विधानाशी मी सहमत नाही मग त्याचं आपल्याला माहिती सांगावं लागेल पुरवठा वक्राचा अर्थ सांगूयात किंमत व पुरवठा यांच्यातील समसंबंध दाखवणाऱ्या वक्राला पुरवठा वक्र म्हणतात एक तक्ता काढा तक्त्यामध्ये वस्तूची किंमत दुसऱ्या बाजूला वस्तूचा पुरवठा तर अशा पद्धतीने एक तक्ता काढला आहे आपण तक्त्याद्वारे स्पष्ट करूयात हे वक्र कसं बनतो कारण तक्ता काढल्याशिवाय वक्र काढता येत नाही ना म्हणून आपल्याला तक्ता फार महत्त्वाचा होता रील तक्त्यावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत दहा रुपयावरून वाढत जाऊन वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये होत जाते तेव्हा पुरवठा देखील वाढून एक नग दोन नग तीन नग चार नग पाच नग होतो म्हणजेच किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो यावरून किंमत व पुरवठा यांच्यामध्ये सबसंबंध दिसून येतो ह्याच माहितीच्या आधारे आपण आकृती काढलेली आहे आणि ह्या आकृतीत आपल्याला आता ह्या ठिकाणी आहे पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणार आहे हे आपल्याला इथं विचारलेलं होतं तर ते, ते आपण स्पष्ट करतोय आकृतीत देखील स्पष्टीकरण करूयात वरील आकृतीत य अक्षावर किंमत आणि श अक्षावर पुरवठा संख्या दर्शवलेली आहे तर वन हा खालून वर जाणारा पुरवठा वक्र आहे येथे किंमत वाढत जाते तसे वस्तूचे नग अधिक विक्रीसाठी आणले जातात त्यामुळे किंमत व पुरवठा यांच्यात समसंबंध बनतो व त्या आधारित तयार झालेला बिंदू जोडले असता पुरवठा वक्र हा डावीकडून उजीकडे वर जाणारा बनतो यावरून आपल्याला पुरवठा वक्र खालून वर जाणार आहे हे स्पष्ट करता येतं इथे प्रश्न संपला एकरेज द्यायची नेक्स्ट पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न चौथा होता देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची भूमिका महत्त्वाची आहे या विधानाशी मी सहमत आहे कारण पुढील घटकांसाठी विदेशी व्यापाराची भूमिका महत्त्वाची असते एक परकीय चलन प्राप्तीसाठी आता हे मी स्पष्टीकरण पा परकीय शब्दापासून सुरू करतो आहे कारण आपण जे क्रमांक लिहितो आहे ना हे कसले क्रमांक आहेत त्याच्यातल्या कारणांचे आहेत म्हणजे स्पष्टीकरणातले आहेत ते स्पष्टीकरणाचे क्रमांक आपल्याला प्रश्नाच्या क्रमांकाच्या कॉलममध्ये लिहायचे नाहीत किंवा आधीच्या आपण केलेल्या कॉलममध्ये लिहायचे नाहीत ते आपल्याला इकडे स्पष्टीकरणामध्येच लिहिणं गरजेचं आहे हे क्रमांक जर पुढं लिहिले तर काय होईल चेक करण्याला कळत नाही हा प्रश्नाचा क्रमांक आहे की तुमच्या मुद्द्याचा क्रमांक जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी हे सगळे क्रमांक इकडं प्रश्नाच्या क्रमांकात लिहितात आणि सगळं चुकून टाकतात ते इथं लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या आणि सवय लावा अजून तुमच्याकडं वेळ गेलेली नाही वेळ आहे वेळ वेळेमध्ये सवय लागली तर तुम्हाला बोर्ड परीक्षेपर्यंत अशा प्रश्नपत्रिका लिहिता येतील विदेशी व्यापार यामुळे परकीय चलन प्राप्त होते आणि त्याचा वापर विविध उत्पादन कार्यासाठी करता येतो म्हणून त्याचे विदेश व्यापार करणं महत्त्वाचं असतं दुसरं आहे गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी याचंही स्पष्टीकरण मी गुंतवणूक शब्दाखाली बरोबर सुरू केलेलं आहे विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते त्यामुळे देशाची गुंतवणूक वाढते यानंतर तिसरा एक आपल्याला मुद्दा स्पष्ट करावा लागेल तिसरा मुद्दा श्रमविभागणी आणि विशेषीकरण विदेशी व्यापारी यामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते ज्या देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते हे असे देश कच्च्या मालाची निर्यात करून शकतात किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन करून श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन याचा सर्व देशांना लाभ होऊ शकतो तीन मुद्दे स्पष्ट झालेले आहेत उरलेले मुद्दे आपण लिहून टाकूयात तसेच चौथा आहे संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर पाचवा आहे किंमत पातळीतील स्थैर्य आणि सहावा आहे बहुविध पर्यायाची उपलब्धता इथं प्रश्न पूर्ण झाला एकरेज देव्यात नेक्स्ट शेवटचा प्रश्न राहिला होता आपला तो सोडवायला घेऊया पाचवा प्रश्न सरकारला शुल्क व दंड व दंडात्मक रकमा यांपासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो या विधानाशी मी सहमत नाही कारण सरकारला करेत्तर उत्पन्नापासून मिळणाऱ्या महसूलापेक्षा कर उत्पन्नापासून जास्त महसूल मिळत असतो याचा अर्थ काय तर ते आपल्या कारणांमध्ये सांगायचे तीन कारणं आपल्याला अपेक्षित आहे कारणं पाहूयात पहिलं कारण शुल्क व दंड यापासून मिळालेला महसूल हा खरे तर महसूल सरकारला करांच्या स्रोतापासून मिळणाऱ्या महसूलापेक्षा किंवा त्याच्या तुलनेत कमी असतो आता इथं पहा मुद्देच नाही आहेत तरी मी क्रमांक लिहिला आहे आणि त्याच्या समोर जे स्पष्टीकरण सुरू केले त्याच्याबरोबर खाली स्पष्टीकरण घेतले दुसरा मुद्दा मी तयार केलेला आहे मुद्दा नाही तयार केला स्पष्टीकरण करतो आहे मी पण मुद्दा न टाकता करतो आहे तरी देखील क्रमांक लिहूनच करतो आहे कारण तीन आपल्याला इथं घटक दाखवायचे त्यांना तीन कारणं ते ती तीन कारणं स्पष्टपणे दिसले पाहिजे मी एक ओळ सोडली त्याच्यासाठी तुम्हाला पण त्या गोष्टी विचारत घ्यायच्या शासनाने पुरवलेल्या सेवांचा ग्राहकांनी लाभ घेतात तरच शासनाला शुल्क स्वरूपात किंवा काहीतरी कायद्याचं उल्लंघन केलं तरच दंडाच्या स्वरूपात महसूल मिळू शकतो तेव्हा किंवा मिळत असतो दंडात्मक याच्याद्वारे पण देशातील अनेक व्यक्ती आपल्या उत्पन्नातील कर भरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वस्तूची किमतीमधून मोठ्या प्रमाणात शासनाला पैसे देत असतात तो शासनाचा प्राप्त झालेला महसूल सर्वात जास्त महसूल असतो त्यामुळे करांपासून मिळणारं उत्पन्न जास्त आणि करेत्तरपासून मिळणारं उत्पन्न कमी म्हणून हे विधान ह्या ठिकाणी चुके की दंडापासून सगळ्यात जास्त शासनाला उत्पन्न मिळते इथं आपले सगळे पाचच्या पाच प्रश्न कंप्लीट झाले तुम्हाला तीनच सोडायचे तीन प्रश्न तुमचे कंप्लीट झाले तर अशा पद्धतीने दोन रेषा द्यायच्या आणि इथं तुमचा प्रश्न संपलायचं समजून जाईल पूर्ण पेपरच्या पेजवरती अशा रेषा असल्या पाहिजेत दोन म्हणजे समोरच्याला कळेल की इथं तुमचा प्रश्न संपलेला आहे तीन कारणं लिहिलेत पण इथं मुद्दे नसतानाही मी क्रमांक देऊन ते कारणं लिहिलेले आहेत मध्ये एक एक वळ सोडली म्हणजे चेक करणाऱ्याला कळेल की तुम्ही तीन कारणं लिहिलेली आहेत तर प्रकारे मित्रांनो तुमची सहमतची उत्तरं असली पाहिजेत आणि असे प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही लिहित असाल तर नक्की तुम्हाला ह्या प्रश्नात देखील चांगल्या प्रकारच्या पैकी गुण मिळवता येऊ शकतात आणि सगळ्यात जास्त मार्क देऊन जाणारा हा प्रश्न आहे सहज तुम्हाला क्रमांक लिहिले मुद्दे लिहिले की मार्क मिळून जातात तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचा तुम्हाला सराव करायचा आहे आणि बोर्ड परीक्षेत याच्या पद्धतीने उत्तर लिहायचे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार